शिक्षणापासून गेली अनेक पिढ्या वंचित राहिलेल्या मुस्लिम समाजाला तात्काळ 5% आरक्षणाचा निर्णय घ्या. मागणीसाठी जमीयत उलेम ए हिंद संघटनेने मागणीसाठी शुक्रवारी शेगाव येथील तहसील कार्यालयासमोर 2 तास धरणे दिले. तसेच मागणी तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. आता सविस्तर बातमी. मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावे यासाठी आज देशभरात धरणे दिल्या जात आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांवर दुपारी धरणे आंदोलन करण्यात आले. 3 शेगावतही जमियत कडून हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार भागवत यांना निवेदन देण्यात आले. स्वातंत्र्यानंतर भारतातील मुस्लिम समाज सर्वच क्षेत्रात मागे राहिला. आज या समाजाची अवस्था बिकट झालेली आहे. न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर कमिटी, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिशन तसेच महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या मोहम्मद रेहमान अभ्यास गटाने मुस्लिम समाजाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हालाकीची स्थिती देशापुढे आणली. याची दखल घेत शासनाने मराठा समाजासाठी 16% व मुस्लिम समाजासाठी 5% आरक्षणाचे अध्यादेश काढत सरकारी नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिले. उच्च न्यायालयाने देखील अभ्यास करून मुस्लिम समाजासाठी दिलेले 5% आरक्षण शैक्षणिक संस्थांमध्ये वैध ठरविले होते. मात्र या आरक्षणासंदर्भात अध्यादेशाचा कालमर्यादा संपेपर्यंत महाराष्ट्र शासनाने कुठलाही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे मुस्लिम आरक्षण रद्दबातल ठरला असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाने या मागणीची तरी दखल घेत 5% आरक्षण देण्याविषयी पावले उचलण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. फारुक सर, खामगाव, वरिष्ठ प्रतिनिधी. अल्हम्दुलिल्लाह, जमियत ए उलमा हिंद शेगाव जमियत के प्लेटफॉर्म से आज धरने आंदोलन रखा गया था मुस्लिम आरक्षण के लिए, मुस्लिम रिजर्वेशन के लिए, जिसकी मांग हमारे बड़े बरसों से करते आ रहे हैं और कर रहे हैं. आज उसी के लिए सारे इलाके में, पूरे ज़िले में धरने आंदोलन रखा गया था. और हमारी हुकूमत से दरख्वास्त है, अपील है कि वो इस आरक्षण को 5% आरक्षण लागू करें.